अध्यात्माची परंपरा जोपासत उद्योग व्यवसाय चालू करून बेरोजगारीवर मात करत नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे आवाहन सद्गुरु मनोहर मामा महाराज भोसले यांनी केले. यावेळी सद्गुरु मनोहर मामा महाराज म्हणाले की महाराष्ट्र ही थोर साधू संतांची भूमी असून तरुण वर्गाने अध्यात्माचे ज्ञान आत्मसात केल्यास व्यसन व वाईट संगतीपासून दूर राहत सुखी जीवनाचा मार्ग नक्कीच सापडतो. यावेळी माजी नगरसेवक दादाभाऊ वखारे म्हणाले की भरकटत चाललेल्या तरुण वर्गाला मनोहर मामा महाराज यांच्यासारख्या थोर लोकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. यामधूनच खऱ्या अर्थाने समाज सुधारणेचे कार्य घडणार आहे. यावेळी उपस्थितांचे स्वागत विशाल गायकवाड यांनी तर आभार गणेश पाचरणे यांनी मानले. यावेळी नगराध्यक्ष वैशाली वखारे, माजी नगरसेवक दादाभाऊ वखारे, युवक कार्यकर्ते गणेश पाचारणे, विशाल गायकवाड, कांतीलाल भोसले, सतीश पाचंगे, संतोष कोठारी, हरीश झंझाड, धीरज पठारे, विनायक पाचारणे, दादाभाऊ पाचारणे, अमोल पवार, भाऊसाहेब सरड यांच्यासह मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.